नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे, भारत पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप विजेता ठरलाय. अंतिम सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडला 4 गड्यांनी धूळ चारली आणि विश्वविजेतेपदावरती नाव कोरलं आहे आपलं. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारताच्या रविकुमार आणि राज बाबा यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांमध्ये आटोपला. इंग्लंडकडून जेम्स रियूनं 95 धावांची झुंज दिली, तर बावानं 5 विकेट्स घेतल्या आणि प्रत्युत्तरात भारतानं आपले 6 फलंदाजांच्या मोबदल्यात इंग्लंडचं आव्हान अगदी लीलया पार केलं. उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं हा विजय मिळवला. यश धूलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्यांनी स्पर्धेत आत्तापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकलेत. राजबावाला सामनावीर पुरस्कार मिळाला, तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 4 वेळा चॅम्पियन टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार होता. तर अंडर 19 वर्ल्ड कप हे 5व्यांदा जिंकलेलं आहे भारतीय टीमनं आणि विश्वविजेतेपदावरती 5व्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप विजेता म्हणून आपलं नाव कोरलंय. अंतिम सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडला 4 गड्यांनी धूळ चारली आणि विश्वविजेतेपदावरती आपलं नाव कोरलं. इंग्लंडनं आधी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला होता, मात्र भारताच्या रविकुमार आणि राज बाबा यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांमध्ये साटोपला. तर इंग्लंडकडून जेम्स रियूनं 95 धावांची झुंज दिली होती आणि बावानं 5 विकेट्स घेतल्या होत्या. आमचे याच संदर्भात आपण बोलूयात माझे सहकारी अमित मोडक आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. अमित, खूप मोठी गोष्ट आहे 5व्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप विजेता ठरणं, काय सांगाल? बिलकुल श्वेता, एक मोठा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावावर आहे असं म्हणायला लागेल, कारण की 5व्यांदा वर्ल्ड कप जिंकणं अंडर 19 टीमनं ही कामगिरी करून दाखवली आणि यावेळेस VVS लक्ष्मण आपल्या टीम सोबत होता, त्यामुळे हा देखील एक अत्यंत स्पेशल मोमेंट आहे टीम इंडियासाठी. परंतु आणखी एक समाधानाची बाब म्हणजे श्वेता की प्रत्येक वेळेस टीम इंडियाच्या जो काही विजय असतो त्यामध्ये स्पिनरचा खूप मोठा सहभाग असतो, परंतु यावेळेस जेव्हा आपण इंग्लंडला वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत केलं तेव्हा स्पिनर नाही तर फास्ट बॉलरची खूप मोठी कामगिरी होती. आणि ज्याप्रमाणे तू सांगत होतीस की बावा आणि रवी कुमारनं जी काही कामगिरी केली त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय फास्ट बॉलर्स ची एक नवी पिढी दरवाजावर आपण असं म्हणू शकतो की नॉक करायला उभी आहे आणि तेच या अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये आपल्याला फायनल मध्ये दिसून आलं. इंग्लंडला ज्या पद्धतीने टीम इंडियानं पराभूत केलं, सुरुवातीला आपल्या भारतीय बॉलर्सनं केलेली कामगिरी इंग्लंडला 189 रन्सवर थांबवणं श्वेता ही खूप मोठी गोष्ट म्हणायला लागेल, कारण जेव्हा 250 ते 350 जर हेच टार्गेट असतं तर मला वाटतं हे फायनल भारतासाठी जड गेलं असतं. परंतु भारतीय बॉलर्सनी ज्या पद्धतीने सुरुवातीला इंग्लंडच्या बॅट्समनला रोखलं अंडर 200 रन्सच्या आतमध्ये रोखणं आणि त्यानंतर मला असं वाटतं की 190 टार्गेट हे जी भारतीय फलंदाजीची फळी होती त्याच्यासाठी फारसं विशेष नव्हतं, बरोबर, त्यांनी सहजरित्या पार करून दाखवलं श्वेता. जी अमित, आणि इंग्लंडकडून सुद्धा आता जेम्स रियोनं सुद्धा 95 धावांची खेळी केलेली होती, ती सुद्धा काही कमी नव्हती, मात्र असा कोणता वीक पॉइंट होता की त्यानंतर भारतानं या सामन्यावरती आपली पकड मजबूत केली? श्वेता, आपण जसं की क्रिकेटमध्ये बघतो की एखाद्या प्लेअरची एखादी मोठी खेळी आणि त्यापेक्षा 5 ते 6 बॅट्समन कडून आलेली मग ते 30-40 रन्सची जरी खेळी असेल तरी ती टीमला जास्त मदत करते. जर आता ज्या पद्धतीने तू म्हणालीस की त्याची 95 रन्सची जी काही खेळी होती, परंतु ओव्हरऑल जर टार्गेट बघितले तर 189 आहे, म्हणजे 200 पैकी 100 रन्स फक्त एकट्या बॅट्समनची आहे आणि त्यानंतर उर्वरितची जी टीम होती ती पुढच्या 89 रन मध्ये बाद झाली आणि त्यामुळे जेम्सची एकट्याची खेळी इंग्लंडला तारू शकली नाही. आणि इथे जे आपण म्हणतो की जी भारतीय बॉलर्सची कामगिरी होती की सुरुवातीला इंग्लंडचे बॅट्समन टीम इंडियावर हावी होतान
होतील असं वाटत असतानाच ज्या पद्धतीने बावा आणि रवीनी कमबॅक करत टीम इंडियाला पुन्हा या फायनलमध्ये आणलं, 5 विकेट घेतल्या बावानी 31 रन्स देत, आणि मला वाटतं की फायनलमध्ये याच्यापेक्षा चांगली फिगर असू शकत नाही. आणि त्यानंतर त्याने केलेली बॅटिंग, परंतु सुरुवातीला जसं तू म्हणत होतीस की एकट्या बॅट्समनच्या एकट्या रिव्हच्या खेळीवर इंग्लंडची पूर्ण इनिंग उभी राहणं कठीण होते. ज्या पद्धतीने त्यानं इंग्लंडसाठी एक प्रकारे एक एंड ज्या पद्धतीने धरून ठेवला होता, 95 रन्स केले, परंतु त्याला दुसऱ्या बाजूने तेवढी चांगली साथ मिळाली नाही. त्याच्यासोबत जर आणखी 40-50 रन्सच्या 1-2 पार्टनरशिप झाल्या असत्या श्वेता, तर इंग्लंड आणखी मजबूत स्थितीत आपल्याला दिसली असती. परंतु एक एंडला तो उभा असताना दुसऱ्या एंडने मात्र इंग्लंड सतत विकेट गमावत होतं, आणि त्यामुळे ते मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. बरोबर अमित, आणि ही 5वी वेळ आहे की आपण जगज्जेते ठरलेलो आहोत अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये. आता या आधी जेव्हा 4 वेळेला आपण जगज्जेते झालेलो होतो, त्यावेळेची काय एक अगदी एका वाक्यात वैशिष्ट्य सांगाल आणि या 5व्या वेळेचं? श्वेता, एक प्रकारे आपण बघितलं तर जेव्हा जेव्हा टीम इंडिया जगज्जेती झालेली आहे, त्यातले प्लेयर आपल्याला मुख्य टीम मध्ये वेगाने येताना दिसले. मग आता पृथ्वी शॉ असू देत, विराट कोहली असू दे, ज्या टीम मधून कुठला प्लेअर येतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील. परंतु टीम इंडिया जेव्हा अंडर-19 मध्ये वर्ल्ड कप जिंकते तेव्हा याआधी प्लेयर्सची चर्चा व्हायची, परंतु राहुल द्रविड नंतर कोचची चर्चा व्हायला लागली. ज्या पद्धतीने भारताने राहुल द्रविडनी एक नवी पिढी घडवायला सुरुवात केली आणि त्यानंतर टीम इंडियाचं आपण आजचं स्वरूप बघतोय, आता हीच जबाबदारी जे म्हणतो की आपण बॅटन राहुल द्रविडनी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे पास ऑन केलं, आणि त्याने देखील राहुल द्रविडच्या तोडीची कामगिरी करत वर्ल्ड कप घेऊन आलेला आहे. मला असं वाटतं की टीम इंडियासाठी प्रत्येक एक प्रकारे आपण जे म्हणतो ना की बेंच स्ट्रेंथ तयार करणं, त्याचं काम अंडर-19 मध्ये सातत्यानं कोच करत आलेले आहे, आणि हा विजय देखील तेवढा स्पेशल आहे एवढ्यासाठी की इंग्लंडला आपण ज्या पद्धतीनं पराभूत केलं, मला वाटतं तो कॉन्फिडन्स एकदा परत मिळेल की भारतीय वेगवान गोलंदाजाची आणखी एक पिढी तयार झालेली आहे. अमित, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी. भारतासाठी खूप महत्वाचा अभिमानाचा क्षण, कारण सलग 5व्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आपल्या टीमनं, आणि हा 5व्यांदा हा रेकॉर्डच म्हणावं लागेल. वर्ल्ड कप जिंकून इंग्लंडचा पराभव केला भारतीय संघानं.